अशा प्रकारचे मी आत्ताच काय बोललो तुम्ही बघितलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही. कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही. ही घटना आत्ताच घडलेली आहे तर मी ताबडतोब सीपीसी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्या बद्दलच्या सूचना देतो. हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये. मधी पण काही बाबतीत कुणावर शाही टाक कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या. ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतात. कालचे गोळीबार होता कामा नये. कालचे गोळीबार प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ला करण्यात येते का? असं अजिबात असं कोण करेल? तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता, तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काय प्रश्न विचारावा. पण असं कुणा कुणाच्या असं मनात येईल असं का तुम्ही विचार करता? निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या, निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या, आपण पॉझिटिव्ह राहू ना. आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळेस आपण पण त्याच सकारात्मक विचार करावा असं माझी विनंती. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये एक संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि त्या संस्था चालकानेच आतापर्यंत 7-8 मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ती अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, अटक केली. आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही या घटनेच्या माहिती घेत नाहीत, घटनास्थळी आलेले आहेत. या सगळ्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वाटल्यास मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो. तुमचे जे समर्थक आहेत इंदापूरमध्ये वीर धवल जे आहेत, त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की सुनेत्रा वहिनींना बारामतीच्या लोकसभेची काही माहिती नसतं. तुम्ही पत्रकार आहे म्हणून तुम्हाला मी रिस्पेक्ट देतो. वीर धवल जगदाळे हे दौंड तालुक्यातले, त्यांचे आई वडील दोघंही माजी आमदार होते आणि इंदापूर तालुक्यात त्याचा काडीचा संबंध नाही. त्याच्यावर ते दौंड तालुक्यातले आहेत. कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. शेवटी पक्ष त्याच्याबद्दलचा निर्णय कुणाला उमेदवारी द्यायची ते की त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. त्यांनी मागे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पण घेऊन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सांगितलेलं आहे. पूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे. हे सगळं काम चालू आहे. झाली उद्घाटन नाही झाली, भूमिपूजन झाली, लोकार्पण झाली आणि उद्घाटन झाली. शहरात वारंवार आगीच्या मोठ्या घटना घडतात, अजूनही बंद हॉस्पिटल झालेलं नाही. आज आनंदीत देखील झालं विचारून आज आपण सकाळी आयुक्तांना घेऊन जवळपास 350 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या प्रकारचं फायर ब्रिगेडच्या छोटी वाहनं, मधली वाहनं, मोठी वाहनं, 70 मजल्यापर्यंत ते फायर ब्रिगेडच्या शिड्या पोहोचू शकतील अशा प्रकारचे 14-14 कोटी रुपयाची वाहनं असं सगळं घेण्याचं नियोजन केलेलं आहे. आपल्या इथं पुण्यामध्ये सूर्या हॉस्पिटल हे बर्निंगच्या केसेस आल्या तर तिथं होतं. आपल्याही दवाखान्यामध्ये वेगवेगळे दवाखाने YCM असतील, जळगावचा असेल, भोसरीचा असेल, असे वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळ्या सुविधा आपण देतोय. त्या संदर्भामध्ये सुविधा खास नुसतं बर्न झालेल्यांचं हॉस्पिटल म्हणून नाही, परंतु हॉस्पिटलमध्ये हा विभाग हा आपण दिलेला आहे, तो अधिक सक्षम करण्याचं सूचना देण्यात. पिंपरी चिंचवड महापालिका 550 कोटी कर्ज का? नेहमी ज्याच्यातनं एखादी गोष्ट आता जर केली आणि ती 500 कोटीला झाली एक महत्वाचा प्रकल्प आणि 5 वर्षांनी घ्यायचं ठरलं तर तोच प्रकल्प 1000 कोटीला जातो. किती? 1000 कोटीला. जर आता आम्ही पण सरकार चालवतो, केंद्र सरकार मोदी साहेब चालवतात, मी अर्थमंत्री म्हणून तुमचा जवळपास 7-7 वर्ष काम करतोय, त्याच्यावर आम्ही देखील उद्याच्याला समृद्धी महामार्ग आहे, 45,000 कोटीचं आपण त्याच्यात पैसे उभे केले, काही कर्ज रूपाने केले, काही आपण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्याच असणाऱ्या संस्थांमधनं घेतले आणि तो समृद्धी मार्ग झाला.
तो आत्ता करायचं म्हटलं तर कितीचा झाला असता? 1 लाख कोटीचा. तो झाल्यावर त्याच्यातनं रिटर्न सुरू झाले टोलच्या निमित्तानं. आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही 2000 साली सुरू केला, त्याच्यातनं त्या त्या रोडची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं रिटर्न्स आपल्याला रस्ते विकास महामंडळात मिळाले. परंतु आपण त्याच्यातनं दुसरे रस्ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा असे काही कामं असतात की त्याच्यातून आपण ती कामं आत्ता जर करून घेतली तर ती रिझनेबल दरामध्ये होतात. फक्त त्या संस्थेचं काढलेलं कर्ज कुठलाही ताण त्या त्या अर्थसंकल्पावर न येता रिपेमेंटची ताकद असेल तर अशा गोष्टी केंद्र सरकार करत असतं, अनेक राज्य करत असतात. आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये एकंदरीत केंद्रानी ठरवून दिलेलं आहे की तुमचं एकंदरीत उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही कर्ज काढलं पाहिजे, आणि आपण त्यांनी घातलेल्या मर्यादेमध्येच आहोत महाराष्ट्र म्हणून. महाराष्ट्राचं उत्पन्न आता महाराष्ट्राचं बजेट 6 लाख कोटीपर्यंतच जातं. आमचं GST उत्पन्न, आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं, 2 लाख कोटीच्या पुढे त्या ठिकाणी जातं GST उत्पन्न. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता त्यांनी काही विचार केला असेल, कारण आज ते IAS ऑफिसर आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा आणि त्यांना एकट्याला तो अधिकार नसतो, ते नगरविकास खात्याकडे जातं, त्यांची परवानगी घ्यावी लागते. ते मुख्यमंत्र्यांकडे तो विभाग आहे, तिथं 2 अधिकारी असीम गुप्ता आणि गोविंद राज हे चांगले अधिकारी आहेत. सगळ्याचा विचार नितीन करीर, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते चीफ सेक्रेटरी आहेत.